नमस्कार, माझ्या व्हिडिओ मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि बघताच आम्ही मुंबईला आहे. मुंबई म्हणजे आम्ही फक्त दोघं चाललेलो आहोत, कारण की बाकीची फॅमिली आहे तिकडे नाशिकला. तर दोघं आहेत, तर मग आज काहीतरी स्पेशल प्लॅन आमचा. आम्ही नाजीला पनीर टिक्का बिर्याणी ना येस पनीर टिक्का बिर्याणी बनवणार आहोत. पनीर बिर्याणी, हा पनीर बिर्याणी. मला ना यांनी सजेस्ट केलं होतं की पनीर टिक्का बिर्याणी बनवावी. ते टिक्कासाठी अजून भरपूर हे करायला लागेल, पनीर बिर्याणी. तर मग आज साधी पनीर बिर्याणी बनवणार आहोत. तर आमच्या आहो ना मला मदत करणार आहे, हेल्प करणार आहे मला. तर मी आता आहे ना आलं लसूणची नुसती पेस्ट बनवून घेणार आहे. आणि नॉर्मलचं कांदा टोमॅटो गाजर आणि टोमॅटो बटाटा असं टाकणार, कोथिंबीर टाकणार. ग्रीन पीस आहे पण ते आमचे आम्ही पॅकिंगचे आणतो तर ते भिजवावं लागेल, शिजवायला पण खूप वेळ लागेल. तर शिजण्यासाठी वेळ लागेल तर मग नको, तर तिकडे पनीर पण आमच्या मुली काढून ठेवलेलं मस्त. आणि नाशिकवरनं येताना मी मस्त टोमॅटो घेऊन आलेले, कोथिंबीर आणलेली, जास्त नाही अंडं थोडंसं आणलेलं. तर आता जितकं अवेलेबल आहे त्यातच आम्ही बनवणार आहोत. तर आता आपण हळूहळू बघूया रेसिपी. आमच्या आवडीने मस्त बघा पनीर काप केलेले आहे मोठे असे, आणि त्याच आता मस्त फ्राय करताय, शॅलो फ्राय करताय. आणि आज आहे ना आम्ही हे बटर नाही टाकलेलं, तूप टाकलेलं आहे. असं गावठी तूप टाकून आज करणार आहोत, आमच्या आवडीचं तूप आवडतं. तर आज तूप टाकलेलं आहे, त्याच्यात शॅलो फ्राय चालू. आणि मी इकडे मस्त आहे ना गाजर बटाटा टोमॅटो कांदा सगळं मस्त आहे ना सोलून ठेवलेलं, पाण्यात टाकून ठेवलेलं आहे. आता हे झालं का माझं मस्त, मी ना आलं लसूण पेस्ट करणार आहे. आणि मग ते झालं की मग आपण याला सुरुवात करू बिर्याणीला. आहे ना बारीक लांब कांदा कापते, गाजर भाजी करून व्हेजिटेबल जितके आहे तितके कापते. जे आता आमच्याकडे जितके अवेलेबल तेवढेच घेतलेली. ग्रीन पीस आहे पण ते मला पूर्ण भिजवून शिट्टी करून घ्यावं लागेल, त्यामुळे मी ते घेतलेले नाही. आणि तिकडे मस्त बिर्याणीचा इकडे भिजत ठेवलेला अर्धा तास मी तो भिजत ठेवला इकडे मागे. हा मस्त भिजत ठेवलेला मी पाण्यामध्ये बासमती राईस. बासमती आमच्याकडे बासमती आम्ही आणलेला होता ना, त्यात एक आम्हाला पावशरचं पॅकेट पण भेटलेलं होत, तर तो आला करतोय. पावशर आमच्या दोघांसाठी चालून जाईल तितकासा, मग आता आम्ही तो करतोय. पण तो आला थोडा लॉंग ग्रीन मध्ये असं इसका लांब लांब आहे. आणि जो आमचा पॅकिंग मध्ये आम्ही आणला होता 15 किलोचं, तर ते थोडे छोटे वाटतात, एकदम थोडं जास्त नाही डिफरन्स, नॉर्मल असं काहीतरी. तर मग आता आम्ही पावशर वाला करतो आमच्या दोघांसाठी. आणि थोडेसे जितके व्हेज आता आमच्याकडे अवेलेबल फ्रीज मध्ये होतं, गाजर होतं, बटाटा पण आहे, टोमॅटो पण आहे, कांदा पण असतो जेवढं अवेलेबल तेवढं, थोडी कोथिंबीर आलं लसूण पेस्ट, बस साधा आवाला करणार आहेत आम्ही. आता मस्त कांदा फ्राय केलाय म्हणजे चालू आहे माझा. चुकून काय झालं, मी आपल्याला भाजीला लागतो त्याच म्हणजे माझ्या डोक्यात तेच होतं मला भाजी करायची. भाजीच्या गडबडीत मी आपण भाजीला कांदा बारीक कापतो, तसंच अर्धा कांदा तसा कापल्या गेला. नंतर मला आठवलं की पनीर बिर्याणी करायची आहे, मग मी परत उभा कांदा, असे दोन प्रकार दोन टाईप झाली कांदा. पण टाकताना उभाच टाकायचं. हा तर उभाच कापायचा. आणि इकडे मस्त ना मी ना एक चमचा आलं लसूण पेस्ट बनवून घेतली आहे. आणि इकडे व्हेजिटेबल आता टोमॅटोची प्युरी बनवायची आम्हाला. तर आमच्या आवडीने नवीन सांगितलेलं मला प्युरी बनवणार, बटाटा कापून ठेवलेला मस्त असं चालू आहे. थोडं लक्ष बाजूला झालं आमच्या आवडीने, जरा जास्त ब्राऊन करून दिला. आता आलू लसूण पेस्ट टाकते, काही एक एक अर्धा एक मिनिट घे फक्त फ्राय करायचा तो आलू लसूण पेस्ट एवढं मस्त असे. आता आलं लसूण पेस्ट फ्राय करून घेतले एक मिनिट, आणि आता त्याच्यात टोमॅटो प्युरी टाकली मस्त, आणि हळद आणि लाल तिखट आपल्या हिशोबाने, हळद नॉर्मल टाकायची आणि लाल तिखट आपल्याला तिखट कसं लागतं त्यानुसार टाकायचं. तर ते टाकले आता ते थोडस टोमॅटोला तेल सुटेपर्यंत थोडस आपण फ्राय करून घेऊ. अजून टोमॅटोला चांगलं मस्त तेल सुटलंय, आता थोडस मीठ पण म्हणजे आपल्या चवीनुसार मीठ पण टाकून घेतलेलं आहे. आणि मस्त शाही बिर्याणी मसाला टाकलाय आम्ही, थोडं जास्त टाकलंय. हा पावशरला म्हणजे पावशरचं एक छोटं पॅकेट भेटतं 10 रुपयाचं, ते टाकायचं. तर आम्ही अर्धा मोठं आणलेलं होतं, त्यातला अर्धा टाकलेलं. आणि मुंबईला खूप सारी गर्मी आणि किचनमध्ये उभं राहणं म्हणजे पॉसिबल नाही, तरी पण आता चालू आहे. मसाल्याने मस्त तेल सुटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ना आता एक चमचा दही टाकायचं मस्त. आणि मदर डेअरीचं दही आमच्या आहोनी मागवलंय बघा, मस्त काप आलेला आहे. बस का अजून
रात्रीचं दही खाती नाही. अजून थोडं घेऊ ते ह्याच्यात बासमती मध्ये बिर्याणी मध्ये. ओके तर हा रात्रीचं मी म्हणत होते तूप खाती आहे दही खाती नाही पण आता आम्ही टाकतोय. चला नुसतं फ्राय करून घेऊया. ते मसाल्याला मस्त तेल सुटलेलं आहे. दही चांगलं मिक्स करून घेतलेलं आणि तेल मस्त आहे बघा मस्त सुटलेलं. त्या तेल मी आता कापलेलं आता जितकं अवेलेबल तितकं म्हणजे आता गाजर टाकलेलं आणि बटाटा आणि स्मेल पण असं भारी वा बिर्याणीचा एकदम भारी वास येतोय. आमची नयन पाहिजे होते मिस करतील आता नयन ह्या वेळेस पण जाते वही नेक्स्ट टाइम देईल नयन. तर आता हे मस्त आणि थोडेसे कुक करून घ्यायचं आणि थोडी नॉर्मल शी ना कोथिंबीर पण माझी शिजायला टाकणार आहे म्हणजे स्मेल. आपण कसं धनिया पावडर टाकतो तर नॉर्मल मस्त नाशिक वरून आणलेली मस्त हिरवीगार आहे तर मी टाकते थोडीशी दाल आणि मस्त भाज्या शिजत टाकल्या थोडं फ्राय करून घेतलं कोरडेशा आणि त्याच्यात आहे ना दोन वाटी पाणी टाकले भाज्या शिजण्यासाठी कारण की आम्ही स्पेशल भाज्या वेगवेगळे मसाला ते एकत्र शिजवतो बाजूला आणि आता बासमती राईस वेगळा कुकरमध्ये शिजायला शिजवून घेणार मी मस्त आणि मग नंतर आपण त्याप्रमाणे पुढची वेळ दाखवते मी तुम्हाला. मस्त आहे ना अर्धा तास बासमती राईस अर्धा तास सोक करून ठेवलेलं भिजत घातलेला होता तर आता तो मस्त धुवून घेतलेला आता शिजायला वेगळा सेपरेट घेते मी. अॅल्युमिनियमच्या पातेल्यात पण शिजवता येतं पण आमच्या खूप मोठं पातेल आहे इतकं मोठं घ्यायला म्हटलं कुकरमध्ये शिजवते आणि मला इझी पडेल धारायला दांड्या पण त्यामुळे मी कुकरमध्ये शिजवते. अॅल्युमिनियमच्या पातेल्यात शिजवलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही. आता हा मस्त शिजून घ्यायचा आणि इकडे आपल्या भाज्या पण शिजतात आणि ते झालं की मी परत तुम्हाला दाखवते हळूहळू स्टेप बाय स्टेप. बासमती राईस मध्ये शिजर टाकलेलं आपण मीठ टाकलेलं थोडं तेल टाकलेलं त्याच्यात दालचिनीचा तुकडा टाकलेला मिरे टाकले वेलची टाकली लवंग टाकले आणि तेजपत्ता. आता तेजपत्ता टाकायचा आहे मला वरण आणि मस्त हा तेल तेजपत्ता हे टाकून मस्त असून थोडस फ्राय करते मी फ्राय नाही बॉईल अरे मिक्स करते असं सांगायचं होतं बाबा मला लक्ष नाही राहिलं असं बॉईल करून घेऊ आता म्हणजे असं मिक्स करून घेते चांगलं म्हणजे त्याचा टेस्ट स्मेल सगळं चाललं जाईल त्याचा. आणि आता हा झाला कापला मग मस्त आहे ना 80% भात शिजवलेला आहे आणि बघा आता मस्त आहे ना वर पाणी निचरून पाणी काढून देणार आणि बाकीचं मस्त असं वरचा वरचा घेणार असं नंतर मग आपलं पण शिजवायचंच आहे तर 80% शिजलेला आहे बासमती आपला असं छान असं बघा मस्त आहे दिसतो तर छान आहे आम्ही पाऊशर केला दोघांना आमचे पुरे नाही तर थोडस उरेल मला तर जास्त वाटतंय उरला तर तरी चालेल काही नाही सकाळी आपण फ्राय करून खाऊ परत. ओके कारण की आज आम्ही ना भाजी चपाती नाही आमची फक्त बिर्याणी तर मग बिर्याणी खायची म्हटल्यावर तर पोट भरलंच पाहिजे असं त्या हिशोबाने चालू आहे आमचं. मस्त भाज्या शिजल्या बघा ग्रेव्ही किती छान दिसते मस्त अशी छान दिसल्या. आता आपण पनीर टाकूया पूर्ण टाकून देऊ ना. येस मस्त ते पण फ्राय करून घेऊ आपण फ्राय केलेले आहे फक्त ते मिक्स करून घ्या. आता मसाल्यामध्ये फ्राय ते आमच्या हो मला असिस्ट करताय पण मला त्यांच्याकडून शिकावं लागतं कसं करायचं कसं नाही कारण की खाण्याची शौकीन खाल्लं चपातीवर भर ना तरी भरले भाजी होईल ना पनीरची भाजी. येस तर अशी होईल छानशी मस्त हे झालेलं आहे. आता मी आता यातलंच मी तुम्हाला आताच सांगते यातली मी हाफ ग्रेव्ही काढून घेणार आहे आणि नंतर त्याला राईसचा एक लेअर देईल दाखवतो आम्ही तुम्हाला. हा ते दाखवते मी तुम्हाला तर करत मस्त हाफ ग्रेव्ही काढलेली मी आता हाफ इकडे आता हाफची मला लेअर द्यायची सोक करून ठेवलेला हा मस्त तर मी आता याची मस्त लेअर देईल. भात पण खूप गरम सारा हा थोडा दिसतोय तो ही मस्त अर्धी लेअर करून घेते मस्त बघा तसं एकदम मोकळा मोकळा झालेला आहे छान आमच्या आऊंना आवडतो तसं हा बरोबर ना. येस मग हो नाही काय म्हणत चला ना पटपट त्याच्यावर आता परत थोडीशी कोथिंबीर टाक केसर टाक
मस्त कोथिंबीर टाकली खाली आणि बघा केसर घेतलेलं आम्ही ना, हा काश्मीरचे, आम्ही काश्मीरला गेलेलो होतो ना तर तिकडनं आणलेलं आहे. मस्त स्प्रेड करते, आता मस्त स्प्रेड असं करते मी, पडत नाही बाबा ते लवकर पटपट चिटकलेले, ते मला सोडायला नको म्हणते. असं मस्त टाकले आता. हा आता परत आपली एक भाजीची लेअर बरोबर. येस, ते असं नॉनव्हेज वाटत माहिती का बघून व्हिडिओ मध्ये तरी. ही मस्त अशी भाजीची एक लेअर अशी याच्यावर, परत परत आपली एक राईसची लेअर. आमची नाही म्हणजे वहिनी मी नसल्यावर खाता तुम्ही. तर आता ही मस्त एक पावसाचा थोडा जास्तच झालेला आहे. तू चार लोकांचा झालाय पण ठीक आहे. ही एक लेअर असं झालं याची लेअर. आता मी वरनं परत थोडीशी कोथिंबीर टाकून देणार आहे सगळी. येस, फायनली आता मस्त लेअर दिली, कोथिंबीर टाकली आणि आता मस्त आपण केशर टाकूया, दूध केशर. तर आता हे झालंय आणि अजून एक एक चमचा तूप. बस आणि आता लास्ट, आता सांगते आता लास्ट यावर आता आपण मस्त फॉइल पेपर लावणार आहोत. तो लावून 10 मिनिटं मीडियम एकदम नॉर्मल, मीडियम 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 पण आहे, स्लोवर एकदम एकदम लास्ट स्लोवर ठेवायचा आणि 10 मिनिटं मस्त शिजवून घ्यायचा. झाली आपली दम बिर्याणी तयार. आपण करू फॉइल लावूया. मी हे बघा तामच्या आहूंकडनं लावून घेते फॉइल पेपर मी मस्त. लावा प्रॉपर करता येते छान असं आणि मस्त कवर करून हे बघा फॉइलला खाली ठेवलंय आणि वरून कवर झाकण ठेवलेलं. मस्त दम द्यायचा त्याला 10 मिनिटं दम द्यायचा. तर हे झालं 10 मिनिटं. किती वाजले आता ते बघून घ्या आणि 10 मिनिटं आपण गॅस बंद करून टाकू. ओके चल, फायनल आपली बिर्याणी झालेली आहे आणि आता ओपन करूया आपण. एक नंबर आणि मस्त दिसत केसरचा कलर पण आहे आणि हे बघ आपला वाव मसाला तर छान दिसतोय मला. हे बघा छान असं दिसतोय. तर हे मस्त पनीर पण आलेले माझ्या तोंडात पाणी आलं. तर चला अशा प्रकारे मी पण बिर्याणी खायला या तुम्ही पण आणि मी पण आता अशा प्रकारे तुमचा निरोप घेते. नेक्स्ट व्हिडिओ मी तुम्हाला लवकर भेटते आणि लाईक शेअर सबस्क्राईब करत चला. तुमची लाईक स्मिता, बाय.